गेल्या काही दिवसांपासून पनवेल परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे पनवेल बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवकही मंदावली आहे आणि याचा परिणाम भाज्यांच्या दरावरती होतोय, त्यामुळे महिला वर्गातनं मात्र नाराजी व्यक्त होतीय. महिलांच्या स्वयंपाकघराचं बजेटही बिघडले. पाहूया त्याचे खास रिपोर्ट. पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज 30 लाख रुपयांची उलाढाल होते. या ठिकाणी जवळपास 70 ते 80 वाहनं विक्रीसाठी घेऊन येत होते, पण आता अतिवृष्टीमुळे पालेभाज्यांनी भरलेल्या गाड्या येऊ शकल्या नाहीयेत. आज मितीला सध्या केवळ 15 ते 20 गाड्या येत आहेत. त्याचबरोबर अनेक शेतांमध्ये पिकं पाण्याखाली असल्यामुळे शेतीमालाचं नुकसानही झालंय. याचा परिणाम थेट भाज्यांच्या दरांवर झालाय आणि त्याचा थेट फटका माल खरेदीवरही झालाय. दर पहिले कसे दर 15 ते 20 रुपये भाज्यांचे दर होते, पण आज बघायला गेलं तर कोणताही साधा ते साधा प्रकार 50 ते 60 रुपये या प्रमाणात किलो घ्यावा लागतो. जे आपले शहरातले लोक आहेत किंवा कुठलेही लोक आहेत त्यांना 50 ते 60 रुपये किलोच्या खाली कोणतीही भाजी भेटत नाही आहे. या पावसामुळे सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि अजून जवळ 2 ते 8 महिने या महागाईचा लोकांना त्रास घ्यावा लागेल आणि या हिशोबाने त्यांना भाज्या खरेदी करावं लागतील, कारण की नवीन माल पावसामुळे खराब झालेले आहेत. जे स्टार्ट होणार होते सुरुवातीला पावसाचा एवढा जोरात धक्का बसलेला आहे लोक शेतकऱ्यांना की शेतकऱ्यांना पण काही करू शकत नाही. पावसाचा परिणाम भाज्यांच्या दरवाढीवर झालाय, त्यामुळे टोमॅटो 20 रुपये प्रति किलो वरून थेट 32 रुपयांवर आलेत, तर वांग्याचे दरही दुप्पट झालेत. आता बघत ग्राफिक्सच्या माध्यमातून भाज्यांचे दर किती वाढलेत ते. भाजीपाल्यांचे दर प्रति 10 किलो प्रमाणे टोमॅटो 200 रुपये होते आणि आता ते 320 रुपये इतके झालेत. भेंडीचा भाव 250 रुपयावरून 450 वर गेलाय. गवारचा भाव 200 वरून 400 रुपयांवर गेलाय. वांगी पूर्वी 250 रुपये होती आणि आता 500 रुपये प्रति 10 किलो झाली आहे. फ्लावरचा दर 220 रुपये होता आणि तो आता 500 रुपयांवर झालाय. फरसबीचा भाव 500 वरून 850 ते 900 रुपये इतका पोहोचलाय. सिमला मिरचीचा दर 200 ते 250 रुपये इतका होता आणि तो आता 350 ते 400 रुपये झालाय. पालकच्या एका जुडीचा भाव 5 रुपयावरून 8 ते 10 रुपये इतका झालाय. तर शेपूचा दरही 5 वरून 10 रुपयांवर गेलाय. त्याचबरोबर मेथीच्या दरातही दुप्पट वाढ झाली आहे. मेथीची जुडी आता 14 रुपयांना मिळते. गेल्या वर्षी दुष्काळामुळे भाज्यांचे भाव वाढलेले होते, तर आता पावसामुळे नैसर्गिक संकटानं शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचं आर्थिक नियोजन कोलमडलंय. आता काही दिवस तर अशीच परिस्थिती कायम राहणार असल्यानं चिंता व्यक्त केली जाते. मनोज भिंगाडे, AM News, पनवेल.